नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात यशवंत मासोळे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. दिल्लीत भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ॲडव्होकेट बैसानेंची पोलिसात तक्रार. मराठा क्रांती मोर्चातर्फे बेमुदत आंदोलनाअंतर्गत धुळ्यात रविवारी करण्यात आला घंटानाद. मराठा आंदोलकांना कारागृहात निकृष्ट जेवण दिलं जात असल्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाची कारागृहासमोर निदर्शने. धुळे शहरात रविवारी पार पडला अग्रवाल समाजाचा वधूवर परिचय मेळावा. जुने धुळे भागातील सुभाष नगरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताह महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न. दिल्लीतील जंतर मंतर येथे भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत ॲडव्होकेट देवीदास बैसाने यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. दिल्लीतील जंतर मंतर येथे दिनांक 9 ऑगस्ट रोजी काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली होती. याचा सर्वत्र आंबेडकरवादी जनतेतून तीव्र निषेध केला जात आहे. या प्रकरणी संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी करीत ॲडव्होकेट देवीदास साहेबराव बैसाने यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात API पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दिली. यावेळी मुकेश खरात, किरणचंद्र ईशी, माधव वाघ, रमेश बैसाने, आबा वाघ, सुगन मोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. मी ॲडव्होकेट देवीदास साहेबराव बैसाने, राहणार इंदिरानगर, गोंदूर रोड, वलवाडी, धुळे. आम्ही आज पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे जे 9 तारखेला दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर ज्या समाजकंटकांनी संविधानाच्या प्रती जाळल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यांच्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनात आलो आहे. या सरकारने जर या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक केली नाही तर आम्ही सगळं दलित समाज बांधव आणि पूर्ण समाज मिळून या भारतात तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि मोर्चे काढू. जर अटक केली करण्यात आली नाही तर पुढील जे काही परिणाम होतील त्याला हे मनुवादी सरकार जबाबदार राहील. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. मराठा क्रांती मोर्चातर्फे बेमुदत बंद आंदोलन अंतर्गत रविवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाअंतर्गत रविवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद करण्यात आला. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. दिनांक 21 जुलै 2018 पासून मराठा क्रांती मोर्चाचे सगळे समाज बांधव मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी या ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले आहे. आमच्या आंदोलनात आजचा जवळपास 23वा दिवस आहे, तरी हे डिंब शासन मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या मागणीकडे गांभीर्यपणे बघत नसून या आंदोलनाच्या दडपशाहीच्या मार्गाने दडपू बघत आहे. आम्ही यांच्या कुठल्याही कारस्थानाला आणि कटाला बळी पडणार नाही. शासनाच्या निषेधार्थ थाळी नादाचं आंदोलन करून शासनाचं एक लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय की जेणेकरून या शासनाचे कान, नाक, डोळे सगळे उघडतील. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा. उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस,
50 रुपयात 30 पाने शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल. एक महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता फुलवाला चौक श्रीराम मेडिकल समोर विनायक प्लाझा धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27. फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेठ डंबीर यांचे डंबीर साडी सेल सेल सेल. डंबीर साडीज मध्ये या वर्षीचा भव्य सेल, 10-50% पर्यंतची भव्य सूट. त्वरा करा सेल मर्यादित कालावधीसाठी. सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत. याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0 25 62 23 89 36. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते चार चाकी गाडी घेत होते, नंतर टू व्हीलर गाडी यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे.
कसा फरक आहे? आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य सुरक्षित मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच. प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज शाळा दवाखाना जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्रप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521, 88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491, दिगंबर शेलार 90-28-39-22-24. अव तत ठेवायचे फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिकने फवारणी कर राहिलो. काय BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे BVG कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव स्वच्छे, म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोज शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वार मग करा तर आपल्या उत्पन्नाना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याले बी इजा नाही? बिलकुल नाही. परत बा, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मना भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का व हो भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. मी महाराष्ट्र जनालच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अटकेत असलेल्या मराठा आंदोलकांना धुळे जिल्हा कारागृहात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चातर्फे कारागृहासमोर निदर्शने करण्यात आली. खासदार हिना गावित यांच्या वाहनाची तोडफोड प्रकरणातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या कार्यकर्त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे.
कार्यकर्त्यांना कारागृहात निकृष्ट प्रकारचे जेवण देण्यात येते, तसेच पिण्याचे पाणीही अशुद्ध आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चातर्फे कारागृह अधीक्षकांना देण्यात आले, तसेच जिल्हा कारागृहासमोर निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील 22 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. दिनांक 5 ऑगस्टला कुटुंब ठिय्या आंदोलन झाले. यावेळी लोकप्रतिनिधींना अडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करण्याचा प्रयत्न करताना अनावधानाने खासदार हिना गावित यांच्या वाहनाची कार्यकर्त्यांकडून तोडफोड झाली. या प्रकरणी हिना गावित यांच्या फिर्यादीवरून गंभीर कलमान्वये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यकर्त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कार्यकर्त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात झाली आहे. कारागृहात असलेल्या कार्यकर्त्यांना अत्यंत निकृष्ट प्रकारचे जेवण देण्यात येत आहे. सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्री अशा वेळेस जेवणाची व्यवस्था कारागृहात अत्यंत निकृष्ट प्रकारची आहे. याशिवाय पिण्याचे पाणीही अशुद्ध आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हा कारागृहासमोर निदर्शनेही करण्यात आली. यावेळी मुन्ना शितोळ, राजाराम पाटील, राजू इंगळे, संजय वाल्हे, दीपक रवंदळे, समाधान शेलार, अशोक झुडके, राजू ढवळे, प्रफुल्ल माने, वसंत हराळ, गोविंद वाघ, चंद्रकांत मराठे, वीरेंद्र मोरे, उमेश मराठे उपस्थित होते. धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिनांक 5 ऑगस्ट रोजी जे ठिय्या आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनामध्ये आमच्या काही आंदोलकांवर शासनाने पूर्वग्रह ठेवून त्यांना काही खोटे गुन्हे दाखल दिलेले आहेत. त्या गुन्ह्यामध्ये आमच्या जिल्हा अध्यक्ष मनोज मोरे आणि इतर 21 सहकारी मावळे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून या आपल्या जिल्हा तुरुंगामध्ये आणलेलं होतं. पण गेल्या 2 दिवसामध्ये भेटीगाठीमध्ये आम्हाला या कारागृहामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा झालेला आहे. त्यात आमच्या मावळ्यांना इथे खूपच निकृष्ट दर्जाचा अन्नाचा पुरवठा होत आहे, अशुद्ध पाणी, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे नाश्ता, चहा, पाणी आणि जेवणाच्या मध्ये असंख्य तक्रारी त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाल्या आहे. तरी आम्ही आज सर्वांच्या वतीने क्रांती मोर्चाने जिल्हा तुरुंग अधीक्षक यांना एक सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट शब्दात उल्लेख केला आहे की हा जेवणाचा पुरवठा कोणाकडून होतो, तो कुठल्या प्रकारची क्वालिटी वापरतो, धान्य कसं असतं, कडधान्य कसं असतं, याविषयी सविस्तर आपण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करावी. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरात रविवारी अग्रवाल समाजाचा वधूवर परिचय मेळावा पार पडला. धुळे शहरात रविवारी अग्रवाल समाज बायोडाटा बँक समितीच्या वतीनं अग्रवाल समाजातील वधूवरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमधून वधूवर आले होते. त्यांनी उपस्थितांसमोर आपला परिचय करून दिला. याप्रसंगी शशिकांत अग्रवाल, विनोद मित्तल, मनोहरलाल अग्रवाल, संजय अग्रवाल, सुनील अग्रवाल, हरीश वर्मा, सीताराम अग्रवाल, दिनेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. आज धुळे अग्रवाल समाज बायोडाटा बँक यांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आम्हाला 600 जवळपास एंट्री मिळालेल्या आहे. आतापर्यंत इथं 300 जवळपास रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आज ही काळाची गरज असल्यामुळे सगळ्या अग्रवाल परिवारांना एकत्र करून चर्चा करून त्याच्यातलं आउटपुट म्हणजे संबंध घडवणे, म्हणजे आजकाल एवढ्या ठिकाणी मुलगा पाहायला जाणं किंवा मुलगी पाहायला जाणं शक्य नसतं, त्याच्यामुळे एका ठिकाणी ही सगळी व्यवस्था करायची एवढाच या परिचय चर्चेचा मूळ उद्देश आहे. याच्यात मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मुंबई, पुणे सगळ्याकडची मुलं आणि मुली इथं आलेली आहेत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. जुने धुळे भागातील सुभाष नगर येथील गल्ली क्रमांक 14 संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताह पालखी सोहळासह महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. जुने धुळे भागातील सुभाषनगर येथील गली क्रमांक 14 शनी मंदिरजवळ संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. तसेच यानिमित्त पालखी सोहळाही घेण्यात आला. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित होते. मनोज जाधव यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. जुने धुळ्यात शनी मारुती मित्र मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षापासून संत शिरोमणी सावता महाराज
यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. हा सप्ताह 7 दिवसापासून सतत टाळ मृदुंगाच्या गजरात चालत असतो. वारकरी संप्रदायाच्या मदतीने इथे संत शिरोमणी सावता महाराज, नामदेव महाराज यांच्या भजनातून, अभंगातून त्यांच्या विचारांची सुगंध पसरविण्याचं काम करत असतो. याही वर्षी आम्ही असाच कार्यक्रम ठेवतोय आणि शेवटच्या दिवशी हा महाप्रसादाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे असतो. याही वर्षी ठेवतोय आणि सायंकाळी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पालखीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. दिल्लीत भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ऍडव्होकेट बैसानेंची पोलिसात तक्रार. मराठा क्रांती मोर्चातर्फे बेमुदत आंदोलनांतर्गत धुळ्यात रविवारी करण्यात आला घंटानाद. मराठा आंदोलकांना कारागृहात निकृष्ट जेवण दिलं जात असल्याच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाची कारागृहासमोर निदर्शने. धुळे शहरात रविवारी पार पडला अग्रवाल समाजाचा वधूवर परिचय मेळावा. जुने धुळे भागातील सुभाष नगरात संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताह महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.